नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीपा पाटील यांचे नाव देण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दीपा पाटील यांच्या नावाला होकार दिला आहे दरम्यान नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे असा प्रस्ताव पुढे आला होता मात्र प्रकल्पग्रस्त आणि आगरी कोळी कुणबी आदी समाजातील नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव देण्याचे मान्य केले गेले आहे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नावाला माझा विरोध नाही असे स्पष्ट केले कोण आहेत दिवंगत लोकनेते दिबा पाटील आपण जाणून घेऊयात एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान मुंबईवरील लोकसंख्येचा वाढत जाणारा भार कमी व्हावा यासाठी मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई हे शहर वसवण्याच्या दृष्टीनं तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं पावला उचलण्यास सुरुवात केली यासाठी सतरा मार्च एकोणीसशे सत्तर रोजी सिटी अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे सिडकोची स्थापना केली या सिडकोनं पनवेल उरण बेलापूर पट्ट्यातील पंच्याण्णव गावातील पन्नास हजार एकर जमीन संपादनाचा निर्णय घेतला इतकंच नव्हे तर पुढे येऊन घातलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजे जेएनपीटी साठी सिडकोच्या माध्यमातून भूसंपादन केलं जात होतं या भागातला शेतकरी प्रामुख्यानं आगरी समाजातला होता मिट आणि शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेला या भागातील शेतकरी दिल झाला पंधरा हजार एकरी जमीन घेण्याच्या प्रयत्नात सिडको आणि पर्यायाने सरकार असताना दिबा एकरी चाळीस हजार रकमेची मागणी केली दिबा पाटील या काळात पनवेल उरण भागातून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विधानसभेचं सभागृह दानादून सोडणारी नेते अशी ख्याती दिबांची त्यावेळी होती सिडकोच्या भूसंपादनामुळे भविष्यातील संकटाची जाणीव दिबांना झाली आणि ज्यांच्या जमिनी घेतल्या जाणार होत्या त्यांच्यासाठी आंदोलनाची हाक दिली वसंतदादा पाटील शरद पवार बी ए आर अतुले असे तीन मुख्यमंत्री होऊन गेले पण कुणीही शेतकऱ्यांच्या मागणीला दाद देईना त्यामुळे एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या जानेवारी जासई गावच्या हुतात्मा मैदानात मोठ्या संख्येने शेतकरी जमले दिवा पाटील हे त्यांचे नेते होते वसंतदादा पाटील त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनीही एकामागे चाळीस हजार रुपये देण्याऐवजी एकवीस हजार रुपये देण्याचे मान्य केलं त्यानंतर सत्तावीस हजारापर्यंत ते आले मात्र तोही एकतर्फी निर्णय होता सरकारच्या बनमानी विरोधात उरण पनवेल परिसरातील पन्नास हजारहून शेतकरी दास्तान फाट्यावर जमा झाले जमीन संपादन करायला आलेल्या अधिकारी आणि पोलिसांसोबत शेतकऱ्यांचा संघर्ष झाला यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमार व गोळीमारात नामदेव घरात रघुनाथ ठाकूर मकळाकर तांडेल महादेव पाटील आणि केशव पाटील या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला या संघर्षानंतर राज्य सरकारने नमतं घेतलं आणि दिबांशी चर्चा केली यावेळी दिबांनी मांडलेल्या योजना पुढे केवळ रायगडकरांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी वरदान ठरली ती योजना म्हणजे साडेबारा टक्क्यांचा विकसित भूखंडाचा मोबदला जासाईच्या या आंदोलनामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत विकसित भूखंड देण्याचा निर्णय ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये झाला म्हणजे एखाद्या शेतकऱ्याची जमीन त्या जमिनीला एकरी भाव आणि त्यासोबतच साडेबारा टक्के विकसित भूखंड तोही त्याच भागात देण्याचं चा बंधनकारक झालं आज नवी मुंबईतला आगरी समाज जमिनी जाऊनही आपल्या भूमीवर राहताना दिसतोय ते केवळ दिबा पाटील या नेत्यामुळे विकसित भूखंडाची योजना दिबांनी त्यावेळी सरकारला मानायला लावली नसती तर आज इथला प्रकल्पग्रस्त दूर कुठेतरी फेकला गेला असता इथल्या लोकांमध्ये दिबाबद्दल असलेला जिवाळा यातून निर्माण झालाय आपल्या भाकरीवर दिबांचं नाव असल्याची जाणीव असल्यानं विमानतळाला त्यांच्या नावाचा होत असलेला आग्रह दिसून येतोय जासईच्या ज्या आंदोलनानं दिबांना प्रकल्पग्रस्तांचा नेता बनवला त्या जासईच्या गावातील दिबांच्या संग्राम नावाच्या छोट्याशा घरात आजही बलिदान दिलेल्या पाच शेतकऱ्यांचे फोटो लावलेले आहेत लोकांनी दिबांना देवत मानलं मात्र दिबांनी या हुतात्म्यांना देवत मानलं केवळ जनतेच्या पाठिंब्यावर महाराष्ट्र सरकारला नमत घ्यायला लावणारा हा नेता कोण होता तर शेतकरी कुटुंबातला मुलगा तेरा जानेवारी एकोणीशे सव्वीस रोजी जन्म झालेल्या दिबांनी स्वातंत्र्य संग्रामातही सहभाग नोंद चळवळीत सहभाग झाले होते होते वडील बाळू पाटील हे शिक्षक शिक्षणाबाबत जागृत कुटुंबात तु वाढल्यानं दिबांचं वकिलीपर्यंतचं शिक्षण झालं बीए मुंबईतून तर पुण्याच्या फॉर्ग्युसन महाविद्यालयातून एल एल बीचं शिक्षण त्यांनी घेतलं होतं प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून ते पुढे नावारूपाला आले मात्र त्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिलं होतं